बातमी अकोल्यातून। अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं मनसेच्याच उमेदवाराचं कार्यालय। मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरींनी विरोधी उमेदवाराशी हातमिळवणी केल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि याचाच राग मनात धरून हे कार्यालय जे आहे ते फोडण्यात आलेलं आहे। अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं मनसेच्याच उमेदवाराचं कार्यालय। अर्ज फेटाळलेल्या मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचं कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनीच फोडलं। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रशंसा अंबेरे मनसेच्या उमेदवार होत्या। छाननीत वय 24 दिवस कमी असल्यानं अंबेरेंचा उमेदवारी अर्ज बाद। अंबेरेंनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करत वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप। मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर यांनी कार्यालयाची तोडफोड केली। उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा मनसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप। माझ्या वयात फक्त 24 दिवस कमी पडतायत प्रशंसा आंबेरे। आरोप नाही होत आहे, मी माझं वय लपवलेलं नाही आहे। माझं वयाचे 25 वर्ष ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत, फक्त त्याच्यात 24 दिवसांचा फरक निघतोय। माझा 25 वाढदिवस धरून मी चालत होते आणि ते दिवसांचा फरक निघतोय, नाही की वर्षांचा ना महिन्यांचा। अविनाश मोरेकरांनी माझं कार्यालय फोडलं शिवीगाळ केली प्रशंसा आंबेरे। तोडफोड करणारा हा आमचा शहराचा उपाध्यक्ष अविनाश मोरेकर यांनी अज्ञातपणे तो आला आणि 7:30 ते 8 दरम्यान तो अचानक आला आणि डायरेक्ट स्टीलच्या पाईपाने 4 ते 5 ऑफिसचे काच त्याने फोडले आणि शिवीगाळ करून तिथून निघून गेला तो। याच्यावर कारण नाही की त्याच्यासोबत कोणता वाद नाही, काहीच नाही, काहीच नाही। आणि आता आम्ही इथून उठणार नाहीये जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही।